सरकार हात कुठे तुम्ही? तातडीने बोलूनच काय झालंय? अगं गोष्टच तशी आहे. काय झालंय का? भाऊ सरकार तिकडे तांड्यावर गेलं. का? आता काय होणार देवाला ठाऊक. नाही मला तांड्यावर गेलं पाहिजे, अजून काही अनर्थ व्हायच्या आत. सरकार मी आभी येतो. हो काकी साहेब, अशा फेरे मारून का तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होणार आहे काय? अरे रंग्या, अस्वस्थपणा जात नाही रे. एखादी गोष्ट माहित नसली ना की तिच्या बाबतीतल्या सगळ्या शक्यता डोक्यात येत राहतात. तुझ्यासारखं जमत नाही सगळ्यांना नामानिराळ राहणं. हो काकी, शब्द चुकला. नामानिराळ राहणं म्हणत नाही त्याला, ती तर प्रज्ञ म्हणते. हो गप्प बसा रंग्या, पुरे झालं तुझं ज्ञान. हे जीवाला घोड लागून राहिले आणि तू कसली शाळा घेतोस रे? अरे भाऊ, कुणालाही न सांगता बाहेर गेलेत. हे गेलेत कुणास ठाऊ. हो मग त्यासाठी वाड्यातल्या फरशा कशाला झिजवतोय तुम्ही? त्यांच्या लाडक्या सुनबाई आहेत ना वाड्यावर, त्यांना विचारू घ्या आपण. डिपार्टमेंट, हो डिपार्टमेंट, डिपार्टमेंट. काय झालं? मला सांगा भाऊ कुठे गेले? माहिती नाही, मला नाही सांगून गेले. निघ मग. निघ म्हणलं. दादा, ते गाडी घेऊन कुठेतरी गावाबाहेर गेले होते असं शिवराम म्हणाला. तांड्यावर गेले का काय? तांड्यावर कशाला जातील ना? का नाही जाणार? हल्ली किती प्रेम होतो चाललंय का तांडेकरणीवर? तिला आणायला तर गेले नसतील ते. कोणाला? महिमाला? अरे देवा, त्या झाडावरनं आम्ही तुला खूप बोललो आणि तू तू मनाला लावलेस. पण खरं सांगू मेमा, त्या झाडाचा विषय निघाला ना की आम्ही कोणाचंही काही ऐकून घेऊ शकत नाही. अगं इतरांचं तर सोड, पण आमच्याही प्राणापेक्षा ते झाड आम्हाला खूप खूप प्रिय आहे. पण आम्हाला कळत की तू त्या झाडाजवळ काहीतरी केलंस आणि मग आमचा पारा चढला आणि मी तुला नाही नाही ते बोल. पण ते झाड आता खूप छान जगलंय. खूप घाबरू नकोस पुढे, खरंच खूप छान जगलंय. अगं तू मशागत केल्यामुळे ना फुलांनी नुसतं डवरून निघाले. तुझ्या हाताला यश आहे. इतकं डवरून निघालंय असं वाटतंय की असं वाटतंय त्या झाडाला जणू काही तुझ्या स्पर्शाचीच गरज होती. महिमा, ते झाड जसं फुलवलंयस तसंच तुला जेध्यांचा वाडाही फुलवायचा. मी तुला इथून घेऊन जायला आलोय. मला माहिती, पूर्वी मी तुझ्यावर खूप अन्याय केला. एकदा का दुधानं तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. इतके अपमान झाल्यावर तू वाड्यावर परत कशी येशील?
पण महिमा माझी माझी विनंती आहे तुला. नाही आऊ काय करता हे बघ, यापूर्वी जे काय झालं ना तसं कधीच होणार नाही. हा माझा शब्द. चल कुर तयार, आता आपल्याला आपल्या घरी जायचं. या क्षणाची तर वाट बघत होती मी, काय म्हणायचं या सगळ्याला. मामंजींचा मोठेपणा, आपल्या प्रेमाची ताकद, काय करण्याचा चमत्कार. डिपार्टमेंट काय, तुम्ही माहित असून बी मगाशी बोलले नाही. कशाबद्दल? भाऊ तांड्यावर गेले महिमाला आणायला. नाही नाही हो, मला खरच काही माहिती नाहीये. हे बघा डिपार्टमेंट, महिमा या घरात जर परत आली तर तिच मी काय करतो ते तुम्ही बघा. हो पण म्हणजे तिच येणं ना येणं माझ्या हातात नाहीये. नाही 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 नाही, असं नाही असं नाही. ती येऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करायचा, समजलं? एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं, फुल अँड फायनल. हा ती येणार नाही असं बघा. जे काही राहाल ते सुखात राहाल. आजपर्यंत काही कमी कटकार असताना केली का काय नवऱ्या विरुद्ध तुम्ही? ओ आता जरा नवरा सांगतोय त्याप्रमाणे वागायचं, त्याच्या हिताच वागायचं. आणि असं पण ती घरात येऊन तुमचा काय फायदा होणार आहे डिपार्टमेंट? पण तोटा नक्की होईल. हो तोटा नक्की होईल, तवा आपल्या तोट्याचा आधी विचार करायचा. आणि मी सांगतो त्याप्रमाणे समजा करायचं. आणि एवढं करून ती जर ह्या घरात आली तर मी काय करतो ते बघा. मग मुजरा सरकार. नाराज मित्रांनो. हा मित्रांनो, इकडे आम्ही आमची धाकटी सून महिमा हिला आमच्या वाड्यावर घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत.
तर महिमा आमची म्हणजे तुम्ही सुद्धा आमचेच. तुम्हाला यापुढे कधी कुठल्याही कामासाठी आमची गरज लागली तर बेधडक वाड्यावर यायचं. आता तुम्ही महिमाला भेटायला वाड्यावर कधीही येऊ शकता, आमची काही हरकत नाही. अरे तुम्ही तिच्या नातलग आहात, मैत्रिणी आहात. आता तर मी म्हणेन की तिला भेटायला तुम्ही वाड्यावरच यायचं. मला आठवतंय मागे एकदा मी तुमच्याशी खूप वाईट बोललो होतो, वाईट वागलो, तोच मी तुम्हाला वाड्यावर यायला आमंत्रण करतोय. झालं गेलं सगळं विसरून जा प्लीज. जी वय सरकार. अरे मी तर म्हणतो तुम्ही आत्ताच चला. अरे पण तिची पाठ राखीन म्हणून कोणीतरी हवंच की नाही? तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना इकडे बसलेलो. कोणी तुमच्या तांड्याला हात लावणार नाही, कळ? अजिबात. आयुष्यमान. हे काय करते पुरी? दादूजी तुम्ही तांड्यातले वडीलधारे आहात, तांड्यातल्या या पुरीला तुमचा आशीर्वाद देणार नाही. सुखी राह पुरी, सुखी राह. कमी कमी महिमा लय सही येईल बघ तुझी. अगं मग ये की वाड्यावर मला भेटाया. महिमा काळजी घ्या. काळजी करू नको महिमा. तुझा यो भाऊ जित्ता आहे तवर तुला तांड्यावर कवा बी यावं असं वाटलं. बिनगोरपणी ये, तुझं इकडे स्वागतच होईल. कधी बी गरज पडली एक हात मार, आपला जीव तळ हातावर घेऊन तुझ्यासाठी धावते. कसं माझ्या बहिणीसाठी.
पोरांनो ए माट्या तांड्यात जास्त कुणाला त्रास देऊ नको नाही तर बघ हो काय कळलं ना हो अरे चला मुलींना उशीर होतोय महिमा चल समझ बघायला आज दुर्गाई पाजल होती सरकार एक मिनट का रे आवते सुभाने च पुणे कोण सुभाने अहो त्याला तांड्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं अरे घे ना मग हा हा सुभने बोल काय सांगतो निघालेत बर 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 हा मी सांगतो हा ठेव तू फोन काय झालं अहो सरकार भाऊ सरकार तिकडनं निघालेत पण एकटे नाही आहेत महिमा वहिनी सरकार त्यांच्या बरोबर आहेत काय हा महिमाला घेऊन निघालेत काय म्हणत आहे त्यांच्या काय माहिती माझं डोसकच चालत नाहीये मी एक काम करतो मी वाड्यावर जाऊन बघतो काय झालंय ते आणि काही गरज लागली तर तुला फोन करेन तू बाहेर गंगा विश्व सुनबाई सुलू बाहेर आहे सगळे अरे अगं ये मुली ये घाबरू नकोस ये तू पण ये तुम्हा सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं असेल पण मी केलेली चूक सुधारण्याचा माझ्याकडे एकमेव मार्ग होता आणि तो म्हणजे महिमाला मानानं आपल्या वाड्यावर परत आण विश्वा ये विश्वा मला तुझा खूप अभिमान वाटतो तुला माझ्यापेक्षा सुद्धा माणसांची जास्त चांगली पारख तुला आठवतं मागं एकदा तुम्हाला म्हणाला होतास की खऱ्या खोट्याची पारख करताना माझा अहंकार आड येतो नाही 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 खरं आहे ते मला पटलंय अरे मी तुझ्या जागी असतो ना तुम्ही कान पकडला असता कान पकडून समजावून सांगितलं असतं पण नाही तू तू शांतपणानं ही लढाई इच्छा सोबतीनं लढलास आणि हिनं मला जिंकल विश्व मी एक निर्णय घेतलेला आहे निर्णय कोणता
तुझं आणि महिमाचं रितसर लग्न लावून देण्याचं।